हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। तो आज अपन को मापाची ब्लाउज जर अपना शिवायचा असेल तर त्यासाठी स्लीव्स कट करून घेऊयात। आपण त्यासाठी आपल्याला उंची लागणार आहे साधारण आता सध्या छोट्याच उंचीचे ब्लाउज स्लीव्सचे ब्लाउज घालण्याची फॅशन आहे। तर आपण 5.5 इंच उंची घेऊ साधारण। हे अशा प्रकारे 5.5 इंचावर अशी टिक मारून घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याला 8.5 इंच रुंदी घ्यायची आहे। म्हणजे तुम्ही 28 इंच, 30 इंच, 32 इंच चेस्टच्या मापाचे ब्लाउज जर असेल तर त्यासाठी आपण हे माप भाईसाठी परफेक्ट आहे। हे पहा, 7 इंचावर अशी एक टिक करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आपल्याला उंची घ्यायची आहे 5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच। आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि आता आपण हा बंद भाग आहे हा बंद भाग आहे आणि ओपन साइड कडून आपल्याला जर हा इथं कमी कपडा ठेवायचा असेल, खोल खड्डा जर ठेवायचा असेल तर 3.5 इंच अंतरावर अशी टिक मारून घ्यायची आहे आणि अशी रेष मारून घ्या अशा प्रकारे। आणि ह्या बाजूला असं सरळ रेष घ्यायची आहे। एक्स्ट्रा मार्जिंग आहे आपली ही आणि अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे। कोणत्याही मापाच्या ब्लाउजसाठी हे माप परफेक्ट आहे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे। हा ज्यांना हा आकार देता आला भाईचा त्यांची भाई कधीच बिघडणार नाही। अशा प्रकारे तुम्ही घरी बसून ह्याची जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्या फायद्याचं आहे। म्हणजे पेपर कटिंग जेवढी कराल तुम्ही तेवढं तुम्हाला ब्लाऊज कटिंग करायला सोपं जाईल। शिवण्यासाठी काही तेवढं काही अवघड नसतं, ब्लाऊज कटिंग महत्त्वाची असते। त्यासाठी तुम्ही हे जर तुम्हाला आता हे इथला कपडा एक्स्ट्रा जास्त हवा असेल तर तुम्ही इथून पण असा आकार देऊ शकता। म्हणजे जिथून आपली हे भाईची फिटिंग आहे त्यानुसार आपणाला देता येतं। अशा प्रकारे आपल्या कोणत्याही मापाची भाईचं माप टाकून झालेलं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आहे। आणि मध्य भागामध्ये असा कात्रीने टक्स मारायला विसरू नका। तुमची भाई परफेक्ट बसेल ह्या टक्समुळे। हा असा टक्स मारूनच घ्यायचा। अशा पद्धतीने तुम्हाला जर 4.5 इंचाची जर भाई हवी असेल तर समोरून फक्त 1/2 इंच असं फोल्डिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे पहा 4.5 इंचेस स्लीव्स तयार होती। म्हणजे पूर्ण उंची 5 इंच लागेल ना, मग 1/2 इंच फोल्ड केल्यानंतर 4.5 इंच शिवून आपली तयार स्लीव्स होईल। तुम्हाला जर ह्याच्या समोर आणखी मोठी लांब
लांबी वाढवायची असेल तर स्लीव्सची आणखी अर्धा इंचापर्यंत आपण तयार भाई घेऊ शकता, म्हणजे 5.5 इंच या मापावर तुम्ही घेऊ शकता। अशा प्रकारे तुम्हाला तर हे लक्षात आलंच असेल। तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी दुसऱ्या वेगवेगळ्या कटिंग तर पाहणारच आहोत। तर माझे हे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका, आणि तुम्हाला आणखी नवीन काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। थँक्यू फॉर वॉचिंग।